आणि कालच्या राड्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात अज्ञात व्यक्तींकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. काल उद्धव ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यासाठी ठाण्यात येण्याआधी सकाळी घालीन लोटांगण वंदीन चरण असे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते, ज्यात उद्धव ठाकरे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालत असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं. त्यांच्या मागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखवण्यात आलेले होते. व्यंगचित्र होतं या बॅनरवर. हा बॅनर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांनी काढलेला होता, मात्र काल रात्रीच्या राड्यानंतर पुन्हा एकदा बॅनर ठाण्यात लावलेला आहे आणि त्यामुळे ठाण्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया. आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून आपल्यासोबत ते फोनलाईनवरून जोडले गेलेत. अमोल, पुन्हा एकदा नव्यानं बॅनरबाजी, काय आहे नेमकं आताचं ठाण्यातलं वातावरण? नक्कीच, काल जो मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि ज्यानंतर मोठा राडा झाला होता, त्यानंतर रात्री शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते, ज्याला आता पुन्हा एकदा उत्तर म्हणून काही अज्ञात इसमांनी या ठिकाणी आता ठाण्यामध्ये अशा प्रकारचे बॅनर्स पुन्हा लावलेले आहेत. हे बॅनर्स काल सकाळी उतरवण्यात आले होते, परंतु आता पुन्हा एकदा हे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा राडा होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने हे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्याला आता कशा प्रकारे उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते उत्तर देतात हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. नक्कीच, अत्यंत महत्वाची घडामोड आहे. ठाण्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.